नमस्कार तुम्हा सर्वांचं पुनशच एकदा आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे खरं तर चोवीस जानेवारीला जो आझाद मैदानावर होणारा महामोर्चा होता जो आंदोलन होता तो आंदोलनाची तारीख या ठिकाणी बदलण्यात आलेली आहे याबद्दल कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस अंगणवाडी व वा आशा गटप्रवर्तक समर्थन दिवस व तसेच या ठिकाणी तुम्ही या मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन यामुळे चोवीसच्या मोर्चाला परवानगी मिळालेली नाही म्हणून सर्व कामगार एकोणतीस ला आझाद मैदानावर येतील याबद्दल सविस्तर अशी माहिती व तसेच आपल्या कमल परुळेकर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने देखील आपल्याला एक महत्वपूर्ण असा मेसेज या ठिकाणी देण्यात आलेला आहे व तसेच चोवीसचा जो मोर्चा होता तो मोर्चा या ठिकाणी परवानगी मिळालेला नाही त्यामुळे एकोणतीसला हा आयजा आझाद मैदानावरती हा मोर्चा या ठिकाणी मोठ्या संख्येने होणार आहे याबद्दल सविस्तर अशी माहिती या ठिकाणी आपल्या कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आलेली ही सर्वात महत्वपूर्ण अशी अपडेट आहे जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा चला तर मग वेळ वाया न घालवता ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही आजची सर्वात महत्वपूर्ण पूर्ण अशी माहिती काय आहे ते आपन या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही माहिती काय आहे बघा कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस अंगणवाडी व वा आशा गटप्रवर्तक समर्थन दिवस पहा अंगणवाडी कर्मचारी व आशा गटप्रवर्तक यांच्या संपाला कृतीशील पाठिंबा देण्यासाठी एकोणतीस जानेवारी रोजी कामगार कर्मचारी कृती समिती आझाद मैदानावर आंदोलन करणार बघा एकूणच हा जो चोवीस तारखेचा मोर्चा होता त्याला पाठिंबा न दिल्याकारणाने एकोणतीस जानेवारी रोजी आझाद मैदानावरती हा भव्य दिव्य असा आंदोलन होणार आहे बघा मुंबई अठरा जानेवारी दोन हजार चोवीस कामगार बंधू आणि भगिणीनो अंगणवाडी कर्मचारी आपल्या मानधन वाढ पेन्शन ग्रॅच्युएटी अंगणवाडी भाडेवाढ व वा आहारांच्या दरात वाढ या न्याय मागण्यांसाठी चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून बेमुदत संपावर उतरलेल्या आहेत बघा आपल्या मागण्या काय आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल एकूणच आपण जो संप पुकारलेला आहे तो एकूण चार डिसेंबरपासून आपला हा संप सुरू आहे आशा व गटप्रवर्तकांचा बारा जानेवारीपासून मानधनवाडीचा जी आर काढावा या महत्वाच्या मागणीसाठी संप सुरू झाला आहे बघा आपल्या सोबत या आशा गटप्रवर्तक देखील आपल्या सोबतीला आहेत त्यांनीही बारा जानेवारीपासून त्यांच्या मानधनवाडीचा जी आर काढावा या हेतूने या उद्देशाने त्याही या संपामध्ये म्हणजे एकूणच त्याही या संपामध्ये सहभागी झालेल्या आहेत पहापुढे राज्यातील जवळजवळ तीन लाख कष्टकरी महिलांनी आपल्या हक्कासाठी संप केला आहे बघा एकूण संख्या किती आहे बघा एकूण आपल्या महाराष्ट्र राज्याचा आपण जर विचार केलो तर तीन लाख कष्टकरी महिलांनी आपला जो हक्क आहे आपल्या ज्या मागण्या आहेत त्या हक्कासाठी मागण्यासाठी संप केलेल्या आहेत त्या देत असलेल्या आरोग्य पोषण व शिक्षण विषयक मूलभूत सेवा लाखो ठप्प झाल्यामुळे लाभार्थीवर परिणाम होत आहे बघा एकूणच याचा जो परिणाम आहे तो मोठ्या प्रमाणात होत असल्याचे आपल्याला सर्वत्र दिसून येतो आहे तरी देखील तरी देखील शासन निर्णय घ्यायला तयार नाही ही गोष्ट गंभीर आहे पहा या संपावर समाधानकारक तोडगा निघावा म्हणून कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने पुढाकार घ्यावा असा निर्णय होऊन या संपाला पाठिंबा देण्यासाठी कृती समितीने आज दिनांक या ठिकाणी एकोणतीस जानेवारी रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे या आंदोलनात तमाम कामगार कर्मचारी वर्गाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कृती समिती करत आहे बघा एकूणच तारीख लक्षात ठेवा आपला जो चोवीसचा मोर्चा होता या ठिकाणी त्याला परवानगी न दिल्यामुळे हा मोर्चेचं तारीख या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे आणि येत्या सोमवारी एकोणतीस जानेवारी रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णय आपल्या कृती समितीने घेतलेला आहे याची सर्वांनी प्रथमता या ठिकाणी नोंद घ्यावीची आहे आपल्या चॅनलवरती देखील आपण महत्वपूर्ण असे अपडेट देत आहोत जसे की संपाच्या माध्यमातून त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा या ठिकाणी या स या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आपल्या कृती समितीने आपल्या तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना केलेलं आहे एकोणतीस जानेवारी रोजी मुंबईप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कामगार कर्मचारी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी व आशा गटप्रवर्तकाच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी कृती कार्यक्रम आयोजित करावेत असे आवाहन राज्य कृती समिती करीत आहेत पहा एकूणच आशा गटप्रवर्तकांच्या संपाला देखील पाठिंबा देण्यासाठी कृती कार्यक्रम आयोजित करीत आहे असे आव्हान देखील आपल्या राज्य कृती समिती करीत आहे डॉक्टर डी एल कराड एम ए पाटील म्हणजे डॉक्टर डी एल कराड प्रमुख समन्वयक एम ए पाटील समन्वयक साथी निवृत्ती धुमाळ समन्वयक राजू देसले समन्वयक गोविंदराव मोहिते सरचिटणीस इटंक बघा तसेच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत हा जो सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा गाजतो आहे या मराठा आरक्षणाचा आपल्या आंदोलनावरती काय परिणाम होणार आहे आपल्या कमल परुळेकर ताई यांनी आपल्याला सविस्तरपणे माहिती या ठिकाणी दिलेल्या आहेत पहा मराठा आरक्षण व जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन यामुळे चोवीसच्या मोर्चाला परवानगी मिळालेली नाही बघा प्रथमता ही गोष्ट या ठिकाणी तुम्हाला आवर्जून मी सांगू इच्छिते जे मराठा आरक्षणाचा सध्या मुद्दा गाजतो आहे त्या मराठा आरक्षणा जरांगे पाटील यांचं जो मुंबईत आंदोलन हो होणार आहे त्या आंदोलनाच्या कारणामुळे चोवीसचा जो मोर्चा आहे त्या मोर्चेला या ठिकाणी परवानगी मिळालेली नाही म्हणून सर्व कामगार वर्ग हे एकोणतीसला आपल्या आझाद मैदानावरती मोठ्या संख्येने हा भव्य दिव्य असं आंदोलन होणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती आहे मोठ्या संख्येने तुम्ही देखील एकोणतीस तारखेला आझाद मैदानावरती उपस्थित व्हा पहा पुढे काय म्हणलेले आहेत आपल्या कमूल परुळेकरता यांनी काही ठिकाणी तहसीलदारांनी नोटीस काढून मराठा आरक्षण सर्वे करा बघा महत्त्वाचे मुद्दे आपल्याला कमल परुळेकर ताई यांनी सांगितलेले आहेत अगदी लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा काही ठिकाणी तहसीलदारांनी नोटीस काढून मराठा आरक्षण सर्वे करा असे अंगणवाडी सेविकांना पत्र दिले आहे आपण आपण संपावर आहोत त्या सर्वेसाठी आपण जाणार नाही ते काम नाकारयाचे आहे बघा तुमच्यापैकी काही सेविका असतात जेणेकरून पत्र दिल्यानंतर लगेच कामाला लागणार आहे परंतु तुम्ही खचून जाऊ नका आपल्या कमल परुळेकर ताईंचं आपल्याला आव्हान आहे या मराठा सर्वे म्हणजे मराठा आरक्षणासाठी सर्वे करण्यासाठी अंगणवाडी सेविकांना देखील तहसीलदारांनी पत्र देत आहेत परंतु तुम्ही संपावर असल्यामुळे हे सर्वे पूर्णपणे या ठिकाणी नाकारवयाचं आहे सरकार आमचे काम करीत नाही मग आम्हीही सरकारचे काम करणार नाही हे ठामपणे सांगा आंदोलनाची पन्नाशी आमदारांच्या दाराशी साजरी करण्याचे तयारीला लागा दरम्यान संपावर तोडगा काढण्यासाठी मंत्र्याशी कृती समिती संपर्क करीत आहेच शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्या संपर्कात मी स्वतः प्रयत्नशील आहे संप चालूच ठेवा उघडलेल्या अंगणवाड्याही बंद करा हमारी युनियन हमारी ताकद लडेंगे जितेंगे कमल परुळेकर एकवीस एक, एक दोन हजार चोवीस रोजी ही माहिती दिलेली आहे तर ही माहिती आपल्यापर्यंत आज आलेला आहे त्यामुळे तुमच्या समोर हा या ठिकाणी शेअर केलेला आहोत तसेच आपल्याला कमल परुळेकर ताई यांनी आपल्या अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने देखील एक महत्वपूर्ण अशी माहिती व अपडेट दिलेले आहेत तेही या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण पाहणार आहोत पहा अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र दिनांक वीस एक दोन हजार चोवीस पहा मित्र मैत्रिणी आपण सर्वच जण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही संप चालूच ठेवून आहोत सन्मानपूर्वक तोडगा सरकारने काढावा अशी अपेक्षा मनाशी बाळगून नेटाने संप चालूच ठेवून आहोत पहा त्यांचे वाक्य कशा पद्धतीने त्यांनी आपल्याला संदेश दिले आहेत बघा जोपर्यंत जोपर्यंत चर्चेत कबूल केलेल्या गोष्टी ठोसपणे कागदावर सरकार उतरवत नाही तोपर्यंत तोपर्यंत संप चालूच ठेवण्याचा आपला निर्धार कौतुकास्पद आहे आपले खूप अभिनंदन पहा मंगळवारी आंदोलनाचा पन्नासावा दिवस उजाडेल त्या दिवशी आपण महाराष्ट्रभर आंदोलनाची पन्नास आमदाराच्या दाराशी असा कार्यक्रम करूया हा कार्यक्रम आपले उपाध्यक्ष नितीन पवार यांनी सुचवला आहे आपापल्या मतदारसंघाचे आमदार यांच्या दारात ठिय्या देऊन बसायचे घोषणा द्यायच्या व त्यांनी संपात सन्मानपूर्वक तोडगा काढावा अशी विनंती करायची व तसे न झाल्यास आम्हाला आंदोलन आणखी तीव्र करावे लागेल अशी समज देऊया हा कार्यक्रम शक्य तेथे सत्ताधारी आमदार पकडा तुमच्याकडे नसतील तर विरोधी पक्षांचे आमदार निवडा आज किंवा उद्या पोलिसांना नोटीस द्यावी लागेल चांगला कार्यक्रम करून प्रसिद्धी द्या कोल्हापूर एक भंडारा एक व धाराशिव तीन अशा पाच अंगणवाडी कर्मचारी संपकालात नोटिसाच्या भीतीने मरण पावल्या सरकारला आमचे अजून किती बळी घ्यायचे प्रश्नचिन्ह आहे असेही पत्रकारात विचारा काय सरकारवर परिणाम होतो पाहू दरम्यान संपात सन्माननीय तोडगा काढण्याचा कृती समितीचा प्रयत्न चालूच चा आहे काल शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी मी बोललेले आहेत ते मुख्यमंत्री यांच्याशी आज बोलणार आहेत असो कार्यक्रमाला कमी अवधीत असला तरी तुम्ही कार्यक्रम उठावदार कराल यात शंकाच नाही शुभेच्छांसह कमल परुळेकर बघा एकूणच या ठिकाणी हे महत्वपूर्ण अशी माहिती आपल्या कमल परुळेकर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र यांच्या वतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे व मराठा आरक्षण आणि जरांगे पाटील यांचं जो मुंबईत आंदोलन आहे त्या आंदोलनामुळे आपला चोवीसचा जो मोर्चा होता या मोर्चाला या ठिकाणी परवानगी मिळालेली नाही म्हणून सर्व कामगार हे एकोणतीसला आझाद मैदानावर येतील आणि आपण देखील मोठ्या संख्येने हजर राहावे व अंगणवाडी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस अंगणवाडी व वा आशा गट प्रवर्तक समर्थन दिवस अंगणवाडी कर्मचारी व आशा गट प्रवर्तक यांच्या संपाला कृतीशील पाठिंबा देण्यासाठी एकोणतीस जानेवारी रोजी कामगार कर्मचारी कृती समिती आझाद मैदानावर आंदोलन करणार याबद्दल सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत त्यामुळे तुमच्याही सर्व मैत्रिणींना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून चोवीसचा जो मोर्चा होता तो एकोणतीस जानेवारी दिवशी होणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावीची आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद